दलित पॅंथर संघटनेच्या वतीनं पुणे शहरातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या मनमानी कारभाराविरुद्ध गुरुवारी दिनांक 26 जुलै रोजी जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. सदर आंदोलन यशवंतराव नडगम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलंय. सदर जनाक्रोश आंदोलनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्यात. इंग्रजी शाळांनी वाढवलेल्या शैक्षणिक वार्षिक शुल्क आणि डोनेशन आणि विविध प्रकारचा निधी आकारणी त्वरित रद्द करावी. इंग्रजी शाळांनी नेमून दिलेल्या ठिकाणी शाळेचे गणवेश आणि इतर साहित्य खरेदी प्रकार त्वरित बंद करावेत. शैक्षणिक वर्ष 2018-19 RTE प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची RTO मार्फत चाचणी त्वरित करावी. विद्यार्थी वाहतूक आसन क्षमता मर्यादित असतानाही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक सेवा त्वरित बंद करावी. शाळेसमोरील रोडवर शाळेची विद्यार्थी वाहतूक सेवा वाहने, उदाहरणार्थ ऑटो रिक्षा, मिनीबस आणि इतर वाहने ही बेशिस्त प्रकारे पार्किंग करणे बंद करणे. इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्याकरिता वेळेचे नियोजन करावे. या सर्व वरील मागण्यांची येत्या 15 दिवसांमध्ये सदरील सर्व इंग्रजी शाळांनी योग्य अंमलबजावणी न केल्यास दलित पॅंथर संघटनेच्या वतीनं पॅंथर स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असं यशवंत नडगम यांनी पुणे मेट्रोला सांगितलंय. आज दलित पॅंथर संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला, कारण आज गोरगरिबांच्या आज खरीच पिळवणूक करणाऱ्या या महागड्या शिक्षण संस्था चालकांनी या अशा सेंट हेलिनास, अशा सेंट फेलिक्स अशा नावांच्या थोर व्यक्तींच्या नावाखाली संस्था खोलतात आणि गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांची पिळवणूक करतात. या भरमसाठ फिया वाढवतात प्रत्येक वर्षी, आणि बिल्डिंग फंड, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट असे काही खोटे काहीतरी मुद्दे सांगून त्या 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये डोनेशन घेतल्याशिवाय कुठल्याही विद्यार्थिनीचं ॲडमिशन करत नाहीत. फॉर्म हा फक्त नावाला फॉर्म भरला जातो. फॉर्ममध्ये इंटरव्ह्यू वगैरे शासनाचा GR आहे की शैक्षणिक GR आहे की कुठल्याही विद्यार्थ्या लहान विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू न घेता त्यांचा ॲडमिशन झालं पाहिजे. पण यांचा इंटरव्ह्यूच्या नावाखाली फक्त डोनेशन विचारतात. तुम्ही किती डोनेशन देणार त्यावेळेस त्यांना प्रवेश देणार. गेली 4 महिने ज्या इथं या शाळेमध्ये मी प्रत्येक सातत्याने पत्रव्यवहार करून त्यांना विचारण्यात येत आहे की बाबा ही SC मुलगी आहे, ही भिसे नावाची मुलगी आहे, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा सामाजिक कामं करतात, त्यांच्या स्वतःचे बुद्धविहार गरिबांसाठी मोफत देतात, त्यांच्या मुलीच्या ॲडमिशनसाठी मी स्वतः ह्यांच्या वेळेस 8:30 ते 9:30 आलं तर आतमध्ये घेणार आणि खोटे फक्त आश्वासन देऊन 4 महिन्यामध्ये ज्यांनी डोनेशन दिलं त्यांच्या लिस्टमध्ये नाव लावून त्यांना ॲडमिशन करतात. यांचे असे मुद्दे आहेत, 6 मुद्दे असे प्रामाणिक मी 7 दिवसाचं त्यांना अल्टिमेट दिले. 7 दिवसात जर हे 6 मुद्दे जर त्यांनी त्या मुद्द्यावरती काय गौर विचार केला नाही आणि त्यांनी जर याचं मला व्यवस्थित सविस्तर मला उत्तर नाही दिलं तर 7व्या दिवसानंतर आमचा जो आंदोलन होईल याला जबाबदार प्रशासक शाळा, ही शाळा स्वतः हिलना शाळा राहील. आमची पहिली मागणी होती या शाळेमध्ये वाढवणाऱ्या शैक्षणिक शुल्क व डोनेशन विविध प्रकारच्या नावाखाली आकारण्यात येतो तो रद्द करण्यात यावा. आणि ह्या शाळेमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी यांचं असं म्हणणं असतं की आमच्या शाळेने जिथं सांगितलं तिथंच यांचे पुस्तकं घ्यायचे, तिथंच यांचे वह्या पुस्तकं घ्यायचे, तिथंच यांचं बॅग घ्यायची, तिथंच यांचा युनिफॉर्म घ्यायचा. तुरुत ह्या येत्या वर्षापासून ह्या येत्या शैक्षणिक 2019 ह्या गोष्टी नाही लादल्या पाहिजे. जशा त्या बाकीच्या विषय लादतात तशा ह्या गोष्टी यांनी लादल्या नाही पाहिजे. तिसरा असा मुद्दा आहे आमचा 2018-2019 जे RTEच्या नावाखाली जे प्रवेश होत होते ते त्वरित लवकरात लवकर यांनी ते जे शासनाने दिले त्यांना जिल्हा परिषदेने दिलेत त्यांनी ते आलेले सर्व प्रवेश स्वीकारून त्यांना गरिबांना न्याय मिळवून द्यावा. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे.